इगतपुरी हे मध्य रेल्वेचं महत्त्वाचं घाटमाथ्यावर वसलेलं स्टेशन. जेव्हा भारतामध्ये रेल्वे सुरू झाली त्यावेळी घाटामध्ये कोणताही अपघात झाला तर जवळ हॉस्पिटल हवं या उद्देशानं इगतपुरी येथे भव्य रेल्वे हॉस्पिटल बांधण्यात आलं होतं. कल्याणनंतर इगतपुरी आणि भुसावळ येथे एवढं मोठं रेल्वेचं हॉस्पिटल होतं. 1990 दशकामध्ये येथे मोठमोठ्या शस्त्रक्रिया होत होत्या. भुसावळ, कसारा, नाशिक आदी ठिकाणहून येथे रुग्ण उपचारासाठी येत होते. घाटामध्ये जर काही मोठा अपघात घडला तर रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत आणि रुग्णाचा जीव वाचावा हा यामागचा हेतू होता. येथे अत्याधुनिक मशिनरी, दक्षता वॉर्ड, अतिदक्षता वॉर्ड, जनरल वॉर्ड, साथीच्या रोगांसाठी वेगळा वॉर्ड होता आणि 160 बेड आणि सर्व सोयींनी युक्त असं हे हॉस्पिटल होतं. मात्र 1995 नंतर हळूहळू येथील स्टाफ कमी कमी होत गेला. आता परिस्थिती अशी आहे की घाटात जर मोठा अपघात झाला तर रुग्णांना नाशिक किंवा कल्याण येथे हलवावं लागतं, कारण इगतपुरी तालुक्यामध्ये एकही मोठं हॉस्पिटल नाही आणि नाशिक किंवा कल्याणला नेता नेता रुग्ण दगावू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून इगतपुरीकरांची मागणी आहे की रेल्वे हॉस्पिटल परत सुरू करावं. आज RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इगतपुरी येथे आले असता इगतपुरीकरांनी रेल्वे हॉस्पिटल परत सुरू करण्यास रामदास आठवले यांना साकडं घातलं.